हॅलो नमस्ते, मी शुभांगी HR चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण घागऱ्याचा ब्लाऊज शिवणार आहोत. यासाठी आपण प्रिन्स कट ब्लाऊजची अगदी सोपी पद्धत वापरणार आहोत. आपण आधी मापे पाहूया. उंची आहे 13 इंच, छाती घेर आहे 36 इंच, कंबर घेर आहे 30 इंच, शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, समोरचा गळा 6.5 इंच व मागचा गळा 9.5 इंच. आता आपण मागचा भाग कट करणार आहोत. यासाठी इथे उंची आहे आपली 13 इंच, तर आपण 1 इंच वाढवून घेत असतो. यामध्ये मी घागऱ्याचा ब्लाऊज शिलाई करत आहे, यामुळे मी पुन्हा 1 इंच वाढवून घेतलेला आहे. घागऱ्याच्या ब्लाऊजसाठी 1 इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे आपण 2 इंच इथे वाढवून 15 वरती उंची घेतलेली आहे. इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, इथे मोंडा घेतलेला आहे 6 इंचावरती, आपला छाती घेर आहे 36 इंच, तर मी इथे 9 वरती खूण केलेली आहे. खालच्या साईडला आपण 7.5 इंच आणि 1 इंच टक्सचा असा 8.5 इंचावरती खूण केलेली आहे व 1.5 इंच मार्जिन, इथेही 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे वरतीही छाती घेरला. आता आपण हे आखून घेऊया. मोंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे मागच्या साईडला 1.5 इंच घेणार आहोत. मागच्या साईडसाठी आपण 1.5 इंचावरती मोंड्याचा आकार द्यायचा आहे. इथे गळा घेतलेला आहे 3 इंचचा, मागच्या साईडनं हुक आहेत. गळ्याची लांबी आहे 9.5 इंच, 9.5 इंचावरती खूण करून तिथेही 3 इंच रुंदी घेतलेली आहे. असं आखून घ्यायचं आहे. त्यानंतर जो आपल्याला आकार द्यायचा आहे तो आकार आपण आखून घ्यायचा आहे. आता आपण मागचा भाग कट करून घेऊया. प्रिन्स कटमध्ये फक्त समोरच्या भागामध्येच आपण थोडासा बदल करायचा आहे. मागचा भाग तर जसा आपला कटोरीचा किंवा दुसऱ्या साध्या टक्स 4 टक्स ब्लाऊजचा, सगळ्यांचे मागचा भाग सेम आहे. आता फक्त समोरच्या भागामध्ये आपण थोडासा बदल करून घेणार आहोत. शोल्डर जसं आहे तसंच ठेवलेलं आहे. काही पॉइंट्स आपण आखून घेतलेले आहेत मागच्या भागाचे. आणि खालच्या साईडला कमरेच्या साईडनं आपण 1/2 इंच समोरचा भाग वाढवून घेतलेला आहे. आता इथे 1/2 इंच वाढवून घेतलेल्या भागावरती आखून घेतलेला आहे. जसा आपला मोंड्याचा 6 इंचावरती मोंडा आहे मागचा, तसंच आपण समोरचाही 6 इंचावरती मोंडा घेतलेला आहे. इथे आपण मोंड्याचा आकार 1 इंचावरती देणार आहोत. इथे समोरचा गळा आपण घेणार आहोत 3 इंच. 3 इंचावरती खूण करून इथे आपण गळ्याची लांबी घेणार आहोत 6.5 इंच. 6.5 इंचावरती इथे दाखवल्याप्रमाणे असा आखून घ्यायचा आहे. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा आकार आपण समोरच्या गळ्याला आखून घेऊया. तर मी इथे गोल आकार दिलेला आहे. शोल्डरकडून 1/10 इंचावरती आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे. त्यानंतर समोरच्या साईडनं आपण 4 इंच घेणार आहोत. टक्सवरती आपण 4 इंचाची खूण करून घेतलेली आहे. आता खालच्या साईडला 1 इंच कमी 3 इंचावरती खूण केलेली आहे व असा थोडासा नॉर्मल सरळ आकार द्यायचा आहे. त्यानंतर इथे 1/2 इंचावरती खूण केलेली आहे. असा राऊंड आकार द्यायचा आहे थोडासा. आता खाली 3 इंचावरती खूण केलेली आहे, त्याच्या पुढे 2 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. त्यानंतर असा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे 2 इंच आपण कट करून घेणार आहोत, त्यामुळे 2 इंच मी पुढे वाढवून घेतलेला आहे. वरच्या साईडलाही 1 इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. व अशा प्रकारे आपण समोरच्या भागामध्ये
कटोरी वाढवून घेतलेली आहे प्रिन्स कटची। आता मागचा भाग ठेवून फक्त जेवढा वाढवून घेतलेला आहे तो भाग आपण असा कट करून घेणार आहोत। इथेही अर्धा इंच वाढवून घेतलेला भाग दाखवल्याप्रमाणे असा आखून घ्यायचा आहे। आता आपण समोरचा भाग कट करून घेऊया। इथे अगदी सरळ आकारामध्ये कट केलेला आहे, पाहू शकता। या साईडला आपण वाढवून घेतलेला आहे खालच्या साईडला 2 इंच व वरती 1 इंच। हा आपला समोरचा भाग पाहू शकता। आता खालच्या साईडला आपण अशा प्रकारे तिरप्या आकारामध्ये अर्धा इंच कट करायचा आहे दोन्ही साईडनं। त्यानंतर आपण प्रिन्स कटची कटोरी कट केलेली आहे। हे आपले प्रिन्स कटचे पॅटर्न तयार झालेले आहेत। आपण फक्त 3 पॅटर्नमध्ये ब्लाऊज शिलाई करणार आहोत। जसे आपण अस्तरवरती पॅटर्न कट केलेले आहेत तसेच आपण जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे त्यावरती ठेवून पॅटर्न कट करून घ्यायचे आहेत। जेवढे आपले पॅटर्न सिंपल आणि सोप्या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आपण तसंच आपण सोप्या पद्धतीने शिलाईही करणार आहोत। आणि आपला हा ब्लाऊज अगदी खूप भरलेला रेडीमेड ब्लाऊजसारखा ब्लाऊज बनवणार आहोत। तर नक्की शिलाईचा व्हिडिओ पहा। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, तुमचे अगदी मनापासून धन्यवाद।